नाशिक लोकसभेची निवडणूक. नाशिकमध्ये एका बाजूला विद्यमान खासदार हेमंत गोडसे तर दुसऱ्या बाजूला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे उमेदवार आहेत. तर तिसरे जे उमेदवार आहेत ते आहेत बाबा शांतिगिरी महाराज. खरं तर नाशिक लोकसभेमध्ये रोज नवनवीन ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळाले, त्यामुळे नाशिकची जनता ही नक्की कुणाला कौल देणार हे 4 जूनला स्पष्ट जरी होणार असलं, मात्र नाशिकची निवडणूक ही अत्यंत रंजक अशी जी आहे ती झालेली आहे. कशी झाली नाशिकची निवडणूक, किती टक्के झालं मतदार, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत ओरिजिनल डायरी. नाशिक लोकसभेमध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे तिसऱ्यांदा नाशिक लोकसभेच्या जी आहे ती उमेदवारी करताय. तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे देखील नाशिकच्या लोकसभेचे उमेदवार आहेत. खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं जे विद्यमान म्हणजे जे उमेदवार आहेत राजाभाऊ वाजे यांच्या ठिकाणी म्हणजे पूर्वी विजय करंजकर यांचं नाव देखील चर्चेत होतं, मात्र विजय करंजकर यांचं नाव कट करून ती उमेदवारी आहे ती राजाभाऊ वाजेंना देण्यात आली. आणि राजाभाऊ वाजे आणि हेमंत गोडसे यांच्यामध्ये जी आहे ती सरळ लढत ती आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळाली. तर शांतिगिरी महाराज यांच्या एंट्रीने कुठेतरी हिंदुत्ववादी जे मतं आहेत ते डिवाइड झाल्याची देखील चर्चा आहे. खरं तर राजाभाऊ वाजे हे सिन्नरचे स्थानिक आमदार पूर्वी होते आणि दुसऱ्यांदा जेव्हा ते 2019 निवडणूक लढले त्यामध्ये त्यांना जे माणिकराव कोकाटे आहे त्यांच्याकडनं त्यांना पराभव देखील समोर जावं लागलं आणि जवळपास त्यांना 2 लाखापेक्षा जास्त मतं पडली होती. आणि जे हेमंत गोडसे आहे त्यांची विधानसभा जर बघितलं तर देवळाली विधानसभातनं ते आहेत आणि संसारी ह्या गावात ते रहिवासी आहेत. तिसऱ्यांदा ते प्रतिनिधित्व करता म्हणजे पूर्वी एकदा चौथ्यांदा त्यांनी जेव्हा निवडणूक लढवली तेव्हा ते मनसेकडनं उमेदवार होते, मात्र त्यानंतर ते शिवसेनेत गेले, शिवसेनेतनं 2 निवडून आले आणि तिसऱ्यांदा परत आता शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं ते प्रतिनिधित्व करताय. शांतिगिरी महाराज त्यांच्या एंट्रीने कुठेतरी हिंदुत्ववादी जे मतं आहे ते डिवाईड झाल्याची खरं तर चर्चा आहे, कारण की हेमंत गोडसे जे महायुती आहे त्यांचे उमेदवार आहे, एका बाजूला त्यांच्यासोबत भाजप आहे, एकनाथ शिंदे आहे त्यांची शिवसेना आहे, तर त्यांच्यासोबत अजित पवार हे देखील आहे. त्यामुळे नाशिक लोकसभेमध्ये जर आपण बघितलं तर 6 विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात मतं जी आहे किंवा मोठ्या प्रमाणात जे लोकांनी कुणाला कौल दिलेलं आहे हेच आपण पाहणार आहोत. खरं तर नाशिक लोकसभेमध्ये जे विधानसभा क्षेत्र आहे, नाशिक मध्य असेल, नाशिक पूर्व असेल किंवा नाशिक पश्चिम असेल, यासोबतच देवळाली असेल, सिन्नर असेल आणि इगतपुरी असेल, हे 6 मतदारसंघापैकी 5 मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार आहेत. आणि ह्याच महायुतींच्या आमदारांनी हेमंत गोडसेच यांचंच काम केलं का, किंवा इथल्या जनतेने हेमंत गोडसेच यांना कौल दिलं का की त्यांना आता बदल हवा म्हणून त्यांनी राजाभाऊ वाजे यांना मतं दिलीत? खरं तर आपण जर इगतपुरीचा विचार केला तर इगतपुरीमध्ये जे उमेदवार राजाभाऊ वाजे आहेत तिथे त्यांचं चांगलं जनसमुदाय आहे किंवा त्यांना मानणारा चांगला वर्ग आहे. आणि इगतपुरीमध्ये जर आपण बघितलं तर 72.24% एवढं मतदान झालं. तिथं आदिवासी बहुल भाग आहे आणि महाविकास आघाडीचे जे आमदार आहेत हिरामन कोसकर ते तिथून आमदार आहेत. यासोबतच जर आपण सिन्नरचा विचार केला तर सिन्नरमध्ये जवळपास 69.50% एवढं मतदान झालं. सिन्नरमध्ये मराठा असेल, त्यासोबत वंजारी असेल हा समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि राजाभाऊ वाजे जे आहेत ते याच सिन्नर लोकसभेमधनं ते म्हणजे आमदार बी होते, त्यांचे पूर्वी म्हणजे घरातनं त्यांचे आमदार होते. त्यासोबत राजाभाऊ वाजे हे 2019 उमेदवारी केली आणि माणिकराव कोकाटेकडनं त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं, 2 लाखापेक्षा जास्त त्यांना मतं मिळाली. मात्र सिन्नरच्या जनतेने नक्की कुणाला कौल दिला, कारण की तिथे जरी आमदार महायुतीचे असले मात्र जे तगडं आव्हान होतं ते राजाभाऊ वाजे यांच्या नावाने होतं. कारण की ज्या दिवशी राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर होऊन जेव्हा त्यांचा पहिला मेळावा जो आहे तो सिन्नरमध्ये पार पडला त्यावेळेस खरं तर 67 लाख एवढी लोकवर्गणी ही राजाभाऊ वाजे यांना लोकांनी दिली. खरं तर कुणी 100 रुपये दिले, कुणी 1000 रुपये दिले, तर कुणी 1 लाख रुपये दिले. एका महिलेनं 1100 रुपये आपली जमा केलेली जी सेव्हिंग होती, जे पैसे होते, त्यांनी त्या उमेदवार असलेले राजाभाऊ वाजेत दिले. मात्र याच्या उलट जर आपण अलीकडं नाशिकच्या दिशेने आलो तर खासदार हेमंत गोडसे यांचा नाशिकमध्ये चांगला जनसंपर्क आपल्याला पाहायला मिळतो. नाशिक मध्य असेल, नाशिक पूर्व असेल आणि नाशिक पश्चिम असेल, या ठिकाणी जर आपण बघितलं तर नाशिक पूर्वमध्ये जवळपास 55.38% एवढं मतदान जे आहे ते झालेलं आहे. नाशिक मध्यमध्ये जवळपास 57.15% एवढं मतदान झालेलं आहे. तर नाशिक पश्चिममध्ये जवळपास 54.35%
एवढं मतदान जे आहे ते झालेलं आहे. कारण की या ठिकाणी महायुतीची मोठी ताकद आपल्याला पाहायला मिळते. इथे जे खासदार आहेत, आमदार आहेत, ते भाजपचे आहेत आणि ते कुठे ना कुठे मदत जी आहे ते हेमंत गोडसे यांना करतील अशी अपेक्षा आहे. मात्र जनतेने कौल कुणाला दिला, नक्की जनता कुणासाठी एवढं म्हणजे नक्की जनता कुणाला एवढं म्हणजे आपले मत जे आहे ते देतील, कारण की महाविकास आघाडीचं उमेदवार किंवा महाविकास आघाडीचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचार यंत्रणा जोरात सुरू आहे. महायुतीकडून देखील जी ताकद आहे ती खरं तर लावल्या जाते. आणि महायुतीकडनं जर आपण पाहिलं तर एक मोठा जो एक स्टार प्रचारकांची मोठी फळी त्यांच्याकडे आहे. मात्र स्वभावाने शांत असलेले राजा भाऊ देखील जवळपास 50 दिवसांपासून संपूर्ण नाशिक लोकसभा मतदारसंघ त्यांनी खरं तर पिंजून काढलेला आहे. आणि या साही विधानसभांचा जर आपण विचार केला तर 60.75% एवढं मतदान खरं तर या ठिकाणी झालेलं आहे. आणि ह्या जे स्थानिक आमदार आहेत त्या आमदारांनी असं पण सांगितलं जातं की महायुतीलाच मदत केली का किंवा या महायुतीलाच महायुतीसाठीच त्यांनी काम केलं का, कारण की येत्याच काही 6 महिन्याच्या दरम्यानच विधानसभेच्या निवडणुका आहे आणि ज्या आमदारांच्या म्हणजे मतदारसंघातून खरं तर जर निवडणुकीचा किंवा जो मतधिक्क जो आहे तो जर कुठेतरी हेमंत गोडसे यांना जर कमी मिळाला तर ह्या आमदारांच्या तिकिटांना देखील म्हणजे उमेदवारीला देखील अडचण येऊ शकते अशी चर्चा खरं तर ह्या निमित्ताने सुरू आहे. त्यामुळे एक मोठं आवाहन हेमंत गोडसे यांना निवडून आणण्यासाठी या आमदारांसमोर आहे. कारण की महायुतीचा जर खासदार या नाशिक लोकसभेमध्ये आला तर जे विद्यमान आमदार आहेत त्यांचा रस्ता जो आहे किंवा त्यांचं जे म्हणजे आपल्या उमेदवारीची जी जागा आहे ती स्ट्रॉंग होऊन जाते. मात्र जर कुठे मताधिक्यांनी जर किंवा मतदारांनी कौल बदलला आणि नाशिकचे जर खासदार हे राजाभाऊ वाजे आलेत तर त्या निमित्ताने नाशिकचे ते तीनही आमदार असतील ते कुठेतरी खासदार यांना मतदान कमी झाल्यामुळे अडचणीत येऊ शकता अशी देखील जी आहे ती चर्चा खरं तर या निमित्ताने उपस्थित होते. कारण की नाशिक शहरामध्ये जवळपास 22 लाखापेक्षा जास्त मतदान आहे आणि ह्या मतदारसंघांमध्ये जे आमदार आहेत ते भाजपचे आहेत. त्यामुळे नाशिकची जनता किंवा सिन्नरची जनता, इगतपुरीची जनता नक्की कुणाला कौल देईल हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि राहिला प्रश्न देवळाली मतदारसंघाचा तर हेमंत गोडसे हे देवळाली मतदारसंघातनं म्हणजे त्यांचा जो मतदारसंघ आहे विधानसभेचा तो देवळाली आहे, ते राहण्यासाठी पण संसारी ह्या गावात आहे. तर तिथला जो मतदार आहे तो मोठ्या प्रमाणात मराठा आहे आणि जे दोन्ही उमेदवार असतील यामध्ये राजाभाऊ वाजे असतील किंवा हेमंत गोडसे असतील हे मराठा आहेत. आणि ह्याच मराठा मतदारांना कुठेतरी आपला उमेदवार निवडून देण्यासाठी खरं तर एक किंवा या आमदारांना आपल्या जो उमेदवार आहे म्हणजे यामध्ये हेमंत गोडसे असतील त्यांचे समर्थक किंवा त्यांचे उमेदवार त्यांचे मतदार हे त्यांच्या उमेदवाराला मदत करतील. तर दुसऱ्या बाजूला राजाभाऊ वाजे यांची देखील मोठी ताकद आहे, यांचा देखील दांडगा जो आहे तो जनसंपर्क आहे. त्यामुळे नाशिकची जनता नक्की कुणाला कौल देईल हे येत्या 4 जूनला जरी स्पष्ट होणार असलं मात्र नाशिक लोकसभेची निवडणूक ही अत्यंत रंजक अशी शेवटच्या मिनिटापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. मतदानाचा टक्का जरी राज्यामध्ये कमी झाला मात्र 60% मतदान हे नाशिक लोकसभेमध्ये जे आहे ते झालेलं आहे. त्यामुळे नाशिकचा खासदार कोण होणार, हेमंत गोडसे का राजाभाऊ वाजे का बादली या चिन्हावर लढवणारे शांतिगिरी महाराज, नक्की कोण असतील हे पाहणं देखील आपल्याला तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि हाच निकाल जो आहे तो 4 जूनला लागणार आहे. याबाबतची जेही अपडेट असतील आपण लोकमतच्या माध्यमातून पाहणार आहोत. या व्हिडिओबद्दल आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.